निसंदिग्धोत्तर तिन्ही वेळेला धर्माने सांगितलेला आहे की ब्राह्मण हा त्याच्या गुणामुळे कर्मामुळे होतो, उत्तम कर्म असणारा शूद्र सुद्धा पूज्य आहे आणि नीच कर्म असणारा ब्राह्मण हा सुद्धा हे आहे। हे कसं काय आलं त्याचा इतिहास आहे। चातुर्वर्ण्यात सुद्धा शिडी नसलेला मजला पहिल्यांदा होता। डॉक्टर आंबेडकरांनी त्याचं वर्णन असं केलं आहे की हे जर मजले आहेत पण शिडी नाही आहे, जो ज्या मजल्यावर आहे त्या मजल्यावरच त्याला जन्मभर राहावं लागेल। पण असं नव्हतं, वज्रसूचित त्याचीही दाखले तपस्येने झाले ब्राह्मण, विश्वामित्रांचा दाखला ही केव्हा तरी उभा असली पाहिजे। परंतु जे आहे ते आहे, ते हळूहळू पक्के झाले भेद। आजकाल जे जेनेटिक्स आहे ते असं सांगतं की 80-90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये, जाती जमातींमध्ये आंतरजातीय विवाहसुद्धा ही नेहमीची गोष्ट होती आणि त्या 80-90 पिढ्यापूर्वीच्या काळात हळूहळू ते रिजिड व्हायला लागलं आणि मग त्या चौकटी बनल्या, भिंती बनल्या आणि पूर्णतः हे मिसळणं बंद झालं। हा काळ गुप्त साम्राज्याचा काळ आहे। त्या काळात हे सगळं चौकट झाली, याची अनुल्लंघ्य चौकट झाली आणि हा एक समाजात असा नियम दिसतो की जर एखादा समूह, एखादी जात, एखादा पंथ, एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू आपोआप तयार होतात, म्हणजे विरोधक। शत्रू म्हणजे त्या अर्थाने शत्रू नाही, त्याची एक प्रतिक्रिया होते, इनकम्बन्सी असं आपण म्हणतो त्या। आणि आधुनिक काळात म्हणजे भारतात फिरताना सगळीकडे याची उदाहरणं पाहायला मिळतात। आपोआप निर्माण झाली इनकम्बन्सी तर तितकी झाली नसते, पण काही केलं असेल आपण सत्तेत असण्याचा फायदा घेऊन, तर मग ती प्रतिक्रिया ही रागाची असते, क्रोधाची असते। आणि आपण उगीच हे नाकारण्यात अर्थ नाही आहे की मनुष्यता मान खाली घालेल असं आपण आपल्याच लोकांना वागवलं, हा इतिहास आहे। त्याचे परिणाम असे झाले की एक तर ही खाई आणि मग इंग्रज आले, हे सगळं असून सुद्धा आपल्याला बांधून ठेवणारं काहीतरी होतं। देशाची भक्ती होती, स्वातंत्र्याची आस होती, चाणक्याने एक मंत्र देऊन ठेवला होता सगळ्या समाजाला, मत्व्यवहार्यस्य दास्य भावा। या देशातले आपण सुसंस्कृत लोक आहोत, आपण कधीही गुलाम होऊ शकत नाही। त्याच्यामुळे हो को भूप हमे क्या आणि असं पहिलेच आहे। शक होऊन कुशाणांची आक्रमण झाली तेव्हा फार सामान्य समाजात खूप प्रतिक्रिया, असं नव्हतं, पण समाजाची जी तंत्र होती काम करणारी ती इतकी जागृत होती की ती जरूरही नव्हती। त्यांनी त्याचा प्रतिकार केला, करवून आणला, जिथे जरूर आहे ते समाजालाही जागा केला। पण त्यानंतर असं दिसतं की ज्या दिवशी कुठल्याही विदेशी आक्रमकांनी आपल्या भूमीत पाऊल ठेवलं त्याच दिवशी त्याचा प्रतिकार सुरू झाला आणि तो विजयी झाला की हारला, परत गेला की इथेच राहिला, त्याचं राज्य 500 वर्ष राहिलं की 150 वर्ष राहिलं, या देशात असेपर्यंत त्याला सुखाची झोप घेता आली नाही। सगळ्या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत आधुनिक इतिहास, म्हणजे आत्ता जो इतिहास शिकवला जातो किंवा लिहिल्या जातो, पण शोधून काढला। आता 75 वर्षाच्या निमित्ताने जेव्हा कोण कोण होते असं शोधायला सुरुवात केली तेव्हा एकेका जिल्ह्यात 2-2 वर्ष शिकवावे लागेल इतकी नावं आहेत आणि इतकी प्रकरणं आहेत आणि इतक्या गाथा आहेत। त्या पराकोटीचा संघर्ष आपण सगळ्यांनी एक होऊन केला। 1857 इंग्रजांना यांची चुणूक मिळाली आणि मग त्यांनी आपल्या समाजात अगोदरपासून असलेले हे जे भेद आहेत याचा फायदा घेऊन एकमेकांना भडकवण्याची सुरुवात केली।
आणि आपलं आत्मतेज त्यांना खच्ची करायचं होतं. त्याच्यामुळे हा सगळा दोष त्यांनी आपल्या शास्त्रांवर टाकला, आपल्या पूर्वजांवर टाकला, आपल्या परंपरेवर टाकला. आता स्वाभाविक आहे की याचा प्रतिकार करायचा. 1857 नंतर याचा प्रतिकार करायचा. तो प्रतिकार कसा करायचा? जेव्हा भांडण होत, दोन कुटुंबांचं भांडण, भांडणारी मुलं त्याच्यात कुटुंब उतरली, आपल्या मुलाचा दोष आहे त्याच्यामुळे भांडण लागलं, पण आपण त्याचा प्रतिकार करताना जोपर्यंत भांडण आहे तोपर्यंत त्याचे दोष नाही सांगत. ही आपली जशी स्वाभाविक प्रतिक्रिया असते, हे चुकीचं आहे ना, दोष आपला आहे तर मान्य केला पाहिजे. तसं नाही झालं, कारण या निमित्ताने तुमचे पूर्वज गाढव होते, तुमची शास्त्र बेकार आहे, तुमची दृष्टी चुकीची आहे, हे जे सगळं झालं त्याची प्रतिक्रिया म्हणून आपण नाही आमचं सगळं बरोबरच होतं, अस्पृश्य नाही ते बरोबरच आहे, नाही वर्णभेद नाही बिलकुल बरोबर आहे, आणि शास्त्रांचे आधार उपस्थित केले तर शास्त्रात सगळ्यांनाच आधार मिळतात. महाभारतात धर्माने दिलेलं उत्तर आहे तीनदा, सुतो पुत्र आहे म्हणून तुझ्याशी विवाह करणार नाही, हे द्रौपदीचंही आहे. आधार तुम्ही कोणता कशा केव्हा घेता हा प्रश्न वेगळा आहे. त्याच्यामुळे आपला जो प्रतिकाराचा प्रकार राहिला तो या कारणामुळे असेल कदाचित, पण तो डिफेन्सिव्ह राहिला. आमचं कसं बरोबर होतं, तुम्ही दोष सांगता तरी तो बरोबरच होता हे आपण स्वीकारलं असतं, कारण पूर्वज सगळ्यांचे पूर्वज निर्दोष होते. काय पूर्वजांच्या चुका सगळ्याच समाजांच्या असतात. ज्या काळात शास्त्र निर्माण झाली त्या काळात ज्ञानाची जी पातळी होती आणि नंतर जी एकेकाळी युरोपामध्ये पृथ्वी केंद्र मानून विश्वाचा विचार होत असेल, नंतर विज्ञानाला शोध लागल्यावर बदललं ते. अगोदर खूप हाला प्रश्न सोसाव्या लागले, पण झालं जे सत्य होतं ते स्थापित झालं, मग बदलला सगळा संवाद. असं कुठे होत नाही, आपल्याही देशात असं झालं, आणि त्याच्यामुळे त्या चुका कबूल करायला काही हरकत नाही. चुका केल्यामुळे आमचे पूर्वज निकृष्ट होते असं होत नाही, कारण सगळ्यांच्याच पूर्वज चुका करतात. म्हणून पुराण मित्तेवन साधू सर्वम जे सांगितलं आता, नचापि काव्यम नव इति अवध्यम परीक्षान्य तरत भजन. हा 2000 वर्षानंतर हा टंक सुभाजी बापूंनी का लिहिला. सुभाजी बापू हे चंद्रपूरचे होते, मी चंद्रपूरचा आहे, त्यांच्या विद्वत्तेचा मला गौरव वाटतो. पण हे जे समर्थन त्यांनी लिहिलेलं आहे ते आता विद्वत्तेच्या दृष्टीने तर तुम्ही कशाचंही समर्थन नीट करू शकता, आणि त्याच्याकरता परिश्रम लागतात, त्याच्याकरता अभ्यास लागतो, विद्वत्ता लागते, ते सगळं गौरवास्पदच आहे. परंतु ते बरोबर होतं हे चूक आहे. वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल, आणि हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो. की तो एक भूतकाळ आहे, तो विसरून जा. एव्हरीथिंग दॅट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक अँड बॅरल. वेळीच आपण जर या लॉक स्टॉक बॅरलमधून या गोष्टी बाहेर काढल्या असत्या तर कदाचित त्या वाचल्याही असत्या, पण आपण तसं नाही केलं. आपण ह्याचं समर्थन करण्याकरता हे सगळे पुरावे दिले. असा हा झाला. आता हे शास्त्र आहे ना, विद्वान लोक खोटं तर कोणीच बोललेलं नाही. सुभाजी बापू विद्वान होते आणि निस्पृह होते, त्यांनीही तर्क दिलेले, त्यांनीही मांडलेले. पण गोष्ट एक आहे की आज जे आपल्याला ज्ञान आहे, वंशशास्त्राचं म्हणा, बायोलॉजीचं म्हणा, समाज विज्ञानाचं म्हणा, ते त्या काळी नव्हतं ज्या काळी ज्या काळची प्रमाणे त्यांनी दिली. आणि वज्रसूची पाहाल तुम्ही तर ती सगळी प्रमाणं हिंदू वैदिक सनातन धर्माची प्रमाणं आहेत.
सगळे ग्रंथ धुंडाळून ती त्याच्यातनं दिलेले आहे. आणि ते ही प्रमाण म्हणजे भेदांच्या विरुद्ध बोलणारे सगळे आपण ज्यांना आदर्श चरित्र मानतो असे लोक आहेत. आणि नंतरही पहा, आता या ठिकाणी थोडा आणखीन एक आपली परंपरा आहे त्याचा विचार करा. शास्त्रानुसार चाललं पाहिजे असं आहे, पण शास्त्र जर उपयोगी होत नसेल तर लोकानुसार चाललं पाहिजे. शास्त्रांपेक्षा लोक श्रेष्ठ आहेत. शास्त्रात रूढीर बली असी असं वचनही आहे, कारण लोकव्यवहार हा नेहमी डॉमिनेट करतो. शास्त्र काही असेल पण लोक आपलं जीवन, आपलं सर्वांचं जीवन नीट चालावं म्हणून व्यावहारिक तडजोड करून दुसरा मार्ग काढतात, कधी कधी बाजूला ठेवून देतात. हे नेहमी असतं. आपले इतके कायदे आहेत आज, ते सगळ्यांना मान्य, संविधान कायदे सगळ्यांना मान्य आहेत, पण काटेकोरपणे कायदे पाळून चालणारे किती लोक आहेत? आणि सामूहिक प्रवृत्ती सोयीचं करण्याची आहे की कायद्याने करण्याची आहे? म्हणून शास्त्रापेक्षा लोक श्रेष्ठ आहे. पण मग लोक श्रेष्ठ आहे तर मग कायद्याला काही अर्थ नाही, आणि शास्त्र श्रेष्ठ आहे तर मग लोकांची सोय पाहता येणार नाही. याच्यात तडजोड काय? म्हणून तिसरी गोष्ट आपल्या इथे आहे की या दोघांनाही धर्मानुसार चालावा लागतं. आणि धर्म म्हणजे काय हे पक्क आहे. धर्म म्हणजे जोडणार, धर्म म्हणजे समाज टिकवणार, समाज उन्नत करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.